खारकोपर कामोठे बामणडोंगरी व तळोजा येथील रेल्वे स्टेशन समोरील नियोजित पार्किंग जागा व मैदानावर सिडकोच्या जबरदस्तीने पंतप्रधान आवास योजना राबवण्याच्या कटकारस्थानामुळे संतप्त झालेल्या दिबा पाटील सर्वपक्षीय संघटनेच्या नेत्यांनी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रखर विरोध केला सोमवार दिनांक वीस जुलै दोन हजार वीस रोजी सायंकाळी पाच वाजता उल्वेनोडमधील इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सर्व पक्षीय संघटनेचे नेते कार्यकर्ते व सिडकोचे से अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेट ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार बाळाराम पाटील संघटनेचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील यांनी आमचा मास हाऊसिंगला विरोध नाही मात्र सिडको संपादित शेकडो हेक्टर जमीन बाजूला पडीक असताना एकवीसव्या शतकातील सुंदर शहरांचं स्वप्न दाखवणाऱ्या सिडको प्रशासनानं आधीच्या नियोजनाचा खून करून पार्किंग व मैदानांच्या जागांवर मास हाऊसिंगच्या शेकडो इमारती उभारण्याचा प्रयत्न करून सुंदर शहरांची धारावी झोपडपट्टी करण्याचा चंगच बांधला आहे आधी शहरे उभारताना दाखवलेली नागरी सुविधांची स्वप्ने कागदावर राहिलेली आहेत अपुरा पाणीपुरवठा पुरवठा दोन लाख लोकसंख्या उल्वे नोड मध्ये येऊन सुद्धा दहा वर्षात एकही स्मशानभूमी व दफनभूमी नाही बगीचे इतर सुविधा पुरवण्यात आलेले अपयश आणि त्यात अजून हजारो घरे उभारण्याचा मूर्खपणा याला आमचा विरोध आहे गेली तीस वर्षे प्रकल्पग्रस्त गावांसाठी नागरी सुविधांवर एकूण उलाढालीच्या पाच खर्च करण्याचं आश्वासन हवेतच विरलेलं आहे या व अशा अनेक गोष्टींमुळे संतप्त झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त व उल्वे कामोठे तळोजे नोडमधील रहिवाशांनी प्रचंड संताप व्यक्त करून सिडको मास हाऊसिंगचे काम बंद पाडले आहे व कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाची जागा न बदलल्यास प्रकल्प होऊ देणार नाही असा सज्जड दम देण्यात आला आहे यावेळी दिबा पाटील संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार बाळाराम पाटील माजी आमदार मनोहर भोईर महेंद्र घरत अरुण शेठ भगत रवीशेठ पाटील राजेंद्र पाटील पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत तर सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळाचे मुख्य अभियंता श्री डायटकर उलवेनोड मुख्य अभियंता श्री गोडबोले मुख्य नियोजनकार श्री मानकर कार्यकारी अभियंता श्री रामोड व इतर अधिकारी उपस्थित होते तसेच प्रकल्पग्रस्त गावातील कार्यकर्ते उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट